संजय नगर येथील गुंड तुकाराम सुभाष मोटे वय 27 याचा किरकोळ वादातून चाकूने भोसकून खून केल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. संजय नगर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय. अधिक माहिती अशी की तुकाराम मोटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. महिन्यापूर्वी परिसरातील पेट्रोल पंपावर उधार पेट्रोल दिले नाही म्हणून त्यांनी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करून मारहाण केली होती, तसंच पैसे हिसकवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याला अटक केली होती, त्यानंतर तो जामिनावर मुक्त होता. काल संजय नगर परिसरातील तरुणांकडे बघण्यावरून वाद झाला, त्यातून हाणामारी झाली, तेव्हा तुकारामला चाकूने भोसकण्यात आलं. तीन ठिकाणी खोलवर वार झाल्यामुळे तुकाराम मृत झाला. काही वेळातच संजय नगर पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक संजय क्षीरसागर व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोघांना ताब्यात घेतलंय. खुनाच्या नेमक्या कारणाबाबत तपास सुरू आहे. सायंकाळपर्यंत खुनाचा उलगडा होईल असं पोलिसांनी सांगितलंय.